आज सगळ्यांचा सेलिब्रेशनचा मूड आहे, मात्र त्यामध्येच कोरोनाची जी रुग्णसंख्या आहे ती सुद्धा वाढताना पाहायला मिळते, त्यामुळे काळजी घेण्याचं आवाहन केलं जात आहे. आणि या संदर्भात मुंबईचे पालकमंत्री असलम शेख यांच्याशी संवाद साधलेला आहे आपल्या प्रतिनिधी रामनाथ दवणे यांनी, पाहूयात. मुंबईचे पालकमंत्री असलम शेख जी आपल्या सोबत आहेत. जुन्या वर्षाला निरोप देताना आणि नवीन वर्षाचं स्वागत करताना कुठेतरी नियमावली घातली गेली आहे, मात्र हॉटेल्समध्ये किंवा काही ठिकाणी हॉटेल्समध्ये पार्ट्यांचं नियोजन करण्यात आलेलं आहे, यांच्यावरती नेमकी कशी कारवाई होणार आहे? असं आहे की 15 तारखेपासून मुंबईमध्ये आपण रिस्ट्रिक्शन कडक करत आलो. 25 तारखेला डिसेंबरला आपण प्रत्येक हॉटेलला कमी संख्येने आपण मोभा दिला होता, तेही शेवटी आपण त्यांना रद्द केलं आणि लोकांनी त्याचं पालन केलं. कुठल्याही हॉटेलनी अशी कुठली पार्टी ऑर्गनाईज 25 केली नाही, कुठेही दाखवण्यात आलं नाही. आता केसेस ज्या पद्धतीने युरोप आणि अमेरिकामध्ये वाढल्यात ते नजरेसमोर ठेवून आपण मुंबईमध्ये कुठलेही पार्टीला परवानगी दिलेली नाही. जे ज्या ठिकाणी लोक जमा होतात त्या सर्व ठिकाणी आमचा पोलीस बंदोबस्त असणार. आमचे महानगरपालिकेचे फोर्सेस आम्ही तैनात केलेले आहे. ज्या ज्या ठिकाणी अशी काय इन्फॉर्मेशन आली की कुठल्या हॉटेलनी किंवा कुठल्या जागेवरती पार्टीचा किंवा काय अरेंज करण्यात आला आहे तिथेही कारवाई करण्यात येणार. असं आहे की लोक ऐकतील. लोक मुंबईचे आम्हाला सेकंड वेवमध्ये पण आम्ही जे जे गाईडलाईन्स दिल्या त्याला मान्य केला म्हणून सेकंड वेव निघून गेला. पण हे जे आत्ता आहे ओमिक्रॉन आणि नवीन जे व्हायरंट आहे ते फास्ट वाढत आहे, ते नजरेसमोर आम्ही थोडीशी प्रतिबंध लावली आणि मला वाटतं की लोक ते ऐकतील. आणि आता नवीन वर्ष व्यवस्थित व्हावं म्हणून आम्ही गाईडलाईन्स केलं, कारण आत्ता ज्या संख्याने केसेस येत आहेत त्याला कंट्रोल ठेवणं ही आत्ता काळाची गरज आहे. लोकांनी साथ दिलं तर त्यांना आणखी नवीन असं किती वर्ष भेटणार, चांगले सण येतील त्यांना ते साजरा करता येईल. त्या टायमाला आम्ही पाहिजे तर एक्स्ट्रा त्यांना टाईम बाउंड देऊ पार्टी करण्यासाठी किंवा हे, पण सध्या नवीन वर्षाला समोर ठेवून आणि आपली स्वतःची आणि परिवाराची काळजी ठेवण्याची फार आवश्यकता आहे. कॅमेरामन राकेश सह रामनाथ दवणे, साम टीव्ही, मुंबई.